काळूबाईची मूर्ती या घरात येणार हे निश्चित आहे. आजी आता मनात अजिबात विकल्प आणू नका. देवघराची साफसफाई करून काळूबाईच्या स्वागताची तयारी करा. हे घ्या, तुम्हीच उघडा देवघर. पण त्या दिवशी आपल्याला खिजवण्यासाठी माधवानं देवघराचा दरवाजा कायमचा बंद करू अशी धमकी दिली होती. ते समजे अभद्र खुनानं आपण पुसून टाकू. ते समज खराय आई, पण आत्ता आपण देवघर उघडतोय हे दादासाहेबांना कळलं तर ते अडवतील. असंच वाटलं ना तुम्हासनी? तुम्हाला देवघराचा दरवाजा उघडून हवा होता ना? हे घ्या, आम्हीच उघडून दिला तुम्हाला. जा आतमध्ये जा, देवघर सजवायचं ना सजवा. की पण तुम्ही किती भी सजवलत ना, तरी सुद्धा तुम्ही काळूबाईची मूर्ती इथं आणू शकणार नाही. याच कारण अस की युवराजांनी आम्हाला तसा शब्द दिलाय, आणि युवराज आपल्या शब्दांचे किती पक्के आहेत ते तुम्हाला ठाव आहेच. काळूबाई येते, तिची लीला अशी आहे की ती तुमच्या समोर उभी असेल तरी तुम्हाला दिसणार नाही, आणि देवघरात कशी कधी पोहोचेल हे कळणार सुद्धा नाही. मात्र तिचा अदृश्य वावर या क्षणापासून सतत जाणवायला लागेल घरात. नाही ते शक्य नाहीये, कारण हित पाटलांच्या वाड्यामध्ये फक्त आमच्या इराट गुरुजींचा वावर आहे. गुरुंचे गुरु इराट गुरु. काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं. गुरुंचे गुरु इराट गुरु. काळूबाईच्या नावानं चांग भलं. गुरुंचे गुरु इराट गुरु. काळूबाईच्या नावानं चांग भलं. काळूबाईच्या नावानं चांग भलं. आर्या, आर्या, म्हणतात आपल्याला किती आनंद होतो आहे हे शब्दात नाही सांगू शकत आहे. काळूबाई आपल्या ताटातोट झालेल्या बहिणी करता
अविनाशी काय अवस्था झाली होती हे मी पाहिलंय. मंदा ते सुद्धा भावाकरता अगदी वणवण फिरत होते. त्या दोघांची पण होरपळ थांबली. खरंच आहे तुझी लीला अगाध आहे. ए मंदा, आता रडतेस कशाला? आपण सगळेजण एकत्र आलोय ना. आता भविष्य उज्ज्वल आहे आपलं, फक्त आनंद आहे आपल्या आयुष्यात. अरे हा अनिता, संकेत कुठे आहे? तो तर केव्हाच गेला इथून. अगदी मुलगी पण नाहीये काल रात्रीपासून. दादा, त्या मुलीमुळे परत संकेत कुठल्या तरी संकटात नाही ना अडकणार? हे बघ, आता आपण कुठलाही नकारात्मक विचार करायचा नाही, सगळं चांगलंच होणार. अशुभाचं लक्षण आहे. मेघा, मला वाटतं आपण इथेच थांबावं, बाहेर पडायला नको. इथे आपण जरा सेफ राहू. माझ्यामुळे तुला सारखं त्रास होतो. बघ मेघा, तू स्वतःवरती घेऊ नको. मी तुला सारखं सांगत असतो ना की बाहेर पडू नकोस, तुझ्या जीवाला धोका असू शकतो. संकेत, आता आपण काय करायचं? मला लई भीती वाटते. शांत, ही झोपडी मिळाली ना आपल्याला, आपण आजची रात्र इथेच काढूया. उद्या सकाळ झाली की मग निघूया आपण, त्याच्यातच छान पण आहे. तुलाही थंडी वाजते ना, आम्ही बघतो. काळजी करू नको, मी बघतो काहीतरी. आता माझी नाही, तुझी तब्येत बिघडणार आहे. आता बघ फक्त काय होतंय ते.
या कणसांची नशा लई भारी पडणार आहे आता तुला. काय होत तुला? गरगर जरा उठून. संकेत 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 पुरी, जो दरवाजा कसा बंद झाला? बहुतेक वाऱ्याने बंद झाला. या ना. आई, हे देवघर आधी आपण साफ करूया. बाय. काळुमाईची पूजा करायचं बघ. स्वतःच्या हाताने फुलवलेली फुलं देवीला वाहताना होणारा आनंद वेगळा असतो बघ. हो, तो दरवळ आठवतोय मला. म्हणजे ऐकलेलं आठवतंय असं म्हणायचं होत. त्यांनी नेहमी म्हणायचे, मूर्तीची पूजा नाही, ही तर देवी असं समजून पूजा करायची, म्हणजे ती खरी देवीची पूजा. लई श्रद्धा होती ग त्यांची. येईल आपली देवीची मूर्ती परत. धन्यांची श्रद्धा अशी वाया नाही जाणार. नाही वाया जाणार. देवीला सुद्धा गोडी लागलेली असते भक्तांच्या सहवासाची. तुम्ही आता फक्त एक काम करा, ही तयारी थांबू देऊ नका. आपल्याकडे खूप कमी वेळ. काळुबाईच्या नावानं चांग भलं. काळुबाई, हे अक्षर पुसणं थांबव. ही माझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे, ती मला जपायची. निधन पाटलांच्या घरात तुझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत तरी थांबव. पाहिलंस काळूबाई पावली, अक्षर पुष्ण थांबलं. काळूबाईची कृपा. पण बरोबर तेच पान आले बघ, ज्याच्यावरती मूर्ती कशी उचलायची त्याचा उपाय लिहिलेला आहे. आणि त्याच्या आधीच जे होऊन गेले ती सगळी अक्षर पुसली गेली. काळूबाई, तुझे आभार कसे मानू ग? दादा पुढचं पान. बापरे, काय झालं? या उपायामध्ये असे लिहिले की ध्यान सुरू केल्यापासून 72 तासाच्या आत ध्यान करणाऱ्याने इथे येऊन ही मूर्ती उचलायची.
कार्याला जाऊन 24 तास पूर्ण झाले. ध्यान पूर्ण झालं तरी सुद्धा ही मूर्ती उचलता येणार नाही. ध्यान करणाऱ्याला काय झालं? काय नाही, पुढची अक्षरच नाही आहेत, पुढे काही लिहिलेलंच नाही. काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं. गुरुजी ही तर वाचली. जिंकली कुठं? आपण तरी कुठं जिंकलो? जिंको म्हणजे काळूबाईनच मार्ग दाखवला आहे. निसर्गाची साथ घेतली आता मी सुद्धा निसर्गाचीच साथ घेणार. काळूबाई सुद्धा तिला वाचवू शकणार नाही. अशा परिस्थितीत एकच व्यक्ती आर्याला वाचवू शकते, म्हणजे स्वतः आर्या. ती काय तिचं ध्यान सोडणार नाही, ते मरणार. आणि कुठल्याही परिस्थितीत मग विजय आपलाच होणार.